वेलकम सर, वेलकम मैडम। प्लीज सर, टाइम है ना। व्हाट वुड यू लाइक टू हैव? सूप? सूप फॉर द लेडी? Make it two. छान है ना जागा? I hope you liked it. छान है। You know, actually मकरन ने आपल्यासाठी हा टेबल बुक केलाय, सो घरी गेल्यावर आपण त्याला थँक्स म्हणूयात। एवढीच वाटते की भूतकाळातल्या या गोष्टी पुन्हा आयुष्यात डोकवू नये। सूर्यवंशीच्या घरामध्ये बरीच बिनकामाची माणसं आहेत, त्यांना मुक्ती देणार। त्यावेळेस ज्याच्यामुळे हे सगळं झालं होतं तो बळवंत बल्लाळ आता तुरुंगात आहे। सोनिया, केव्हापासून मीच एकटा बडबड करतोय, तू पण काहीतरी बोल। काय झालं? कसला विचार करतेस का? का तुला सूप आवडलं नाही? नाही, छान आहे सूप। काय झालं? विचारायचं होतं तुम्हाला। फील फ्री टू आस्क। बळवंत बल्लाळ कोण आहे? तुला हे नाव कुठून कळलं? मी दागिन्यांचा बॉक्स घेऊन आई बाबांच्या खोलीत गेले होते, तेव्हा त्यांचं बोलणं कानावर पडलं। तू त्यात नको पडूस, ते मॉम डॅडचं पर्स आहे। पण आई बाबा पण हे नाव काढल्यावर एकदम गंभीर झाले, म्हणून मला वाटलं की तुम्हाला। सोनिया, हा विषय इथे नको। I'm done. Ma'am, anything for you? मला खरंच भूक नाहीये, तू माझ्यासाठी उपाशी राहूस। ऑर्डर समथिंग? नाही, मला पण भूक नाही। चेक। मी फक्त मला। सोनिया प्लीज, सूर्यवंशी घरात सुद्धा असाच भटका उडाला होता त्या बळवंत बल्लाळमुळे। तो भडका जरी विजला असला तरी आतमध्ये धुमसतोय,
एखाद्या ज्वालामुखीसारखा. दुष्यंत सारखा इतका शांत संयमी माणूसही बळवंत बल्लाळच्या नावाने इतक्या स्वस्थ होतात, म्हणजे या नावामागे नक्कीच काहीतरी भयंकर इतिहास असला पाहिजे. त्याने सूर्यवंशी कुटुंबाचं खूप वाईट केलेलं दिसत. म्हणजे बळवंत बल्लाळ आणि परसू हा एकच माणूस आहे ज्याला यांचं नुकसान करायचंय. बळवंत बल्लाळ कोण माझ्यामुळे तुम्हाला केवढा त्रास झाला. मी नाही तो विषय काढणार कधीच. सॉरी. सोनिया, इनफॅक्ट आय एम सॉरी. मी असं रिॲक्ट नव्हतं करायला पाहिजे, पण जे काही झालं दॅट वॉज पास्ट अँड द पास्ट इज नेव्हर गोइंग टू रिटर्न. कारण तो आता जेलमध्ये कायमचा. तो संपला नाहीये, परत आलाय आणि यावेळी त्याने मला मोहरा बनवला. नकट कर देवा, नकट कर, पण एकटं करू नको. एकटेपणा ही जखम असते, आणि ज्याला ज्याला जखम होते ना त्यालाच वेदना, व्रण, जुन्या आठवणी. एकटा माणूस हा जिवंत भूत असतो. भूत मी भूत आहे, तुझ्यामुळे झालं मी भूत. मी रडतोय पण कोणाला दिसतच नाहीये. हे बघ परसूच्या रक्ताला पाण्याची सुद्धा किंमत नाहीये. नसू दे.
नसू दे माझ्या रक्ताला पाण्याची किंमत. आणि मी तुझ्या वाहिलेल्या अश्रूच्या प्रत्येक थेंबाचा हिशेब घेणार आहे. प्रत्येक थेंबाचा. आता मला कोणी अडवू शकत नाही. बघतेस ना तू, बघतेस ना तू. अगं मी हे सगळं तुझ्यासाठी करतोय ग, तुझ्यासाठी करतोय. आणि फक्त तुझ्यासाठी करणार ग, मी फक्त तुझ्यासाठी करणार. आता मला कोणीही अडवू शकत नाही. आता मी कोणालाही सोडणार नाही, कोणालाही सोडणार. अरे वा, झाला वाटतं एकदाचा मुहूर्त. तुमच्या डिनरला लग्नानंतर पहिल्यांदाच दोघं बाहेर गेलो होतात ना एकत्र. कसा झाला तुमचा डिनर? काही विचित्र प्रश्न विचारला का? काही झालंय का? नाही, काही नाही. काय झालं? भांडला पिंडलात की काय दोघ? नाही, भांडण नाही. आपण सतत एखादी गोष्ट टाळण्याचा किंवा विसरण्याचा प्रयत्न करत असतो आणि ती गोष्ट आपल्या समोर येते. तसंच काहीतरी झालंय. नक्की काय झालंय दुष्यंत? सोनिया तुमच्या रूम मध्ये आली होती दागिने ठेवायला. तेव्हा तिने बळवंत बल्लाळ बद्दल ऐकलंय. आणि आम्ही डिनरला गेलो असताना तिने मला त्याच्याबद्दल विचारलं. मग तू काय सांगितलंस की? तू काय सांगणार तिला? मग माझं मलाच कळल्याने मी काय बोलते. इनफॅक्ट मी खूप विचित्र रिॲक्ट केला आणि मला खरंच तिला दुखवायचं नव्हतं. बट आय जस्ट कुडंट कंट्रोल माय सेल्फ. आय एम शुअर ह्या सगळ्यामुळे तिने माझ्याबद्दल नक्कीच गैरसमज करून घेतला असेल. दुष्यंत, हे बघ, तू जो रिॲक्ट झालास ना ते तुझी स्वाभाविक रिॲक्शन होती. तुला काही मुद्दा म्हट नव्हतं करायचं तिला. Are you okay now? हे बघ दुष्यंत, तिच्या मनात प्रश्न पडला आणि तिने जर आपल्याला काही विचारलं तर आपण तिला समजावून सांगायला पाहिजे. नाही तर ती गोष्ट मनात ठेवेल बाळा. तू काळजी करू नकोस. मी बोलू तिच्याशी. ओके. मला कळलंय. कळलं तुला? पेपर्स कुठे ठेवलेत कळलं तुला? नाही, तुम्ही कोण आहात ते कळलंय. ओ, कळलंय का कोण आहे मी? हू एम आय? तुम्ही बळवंत बल्लाळ आहात.
तुला कोणी सांगितलं? हो ना, परसू हे खोटं नाव आहे ना तुमचं? आणि तुम्ही जेलमधून फरार झालेला? कळलं तुला? कळलं? कळलं मग? मग तुम्ही नेहाला काहीच करू शकणार नाही. मी सांगणार आहे सगळ्यांना. सांग सांग सगळ्यांना सांग. तुझी जीभ जरा जास्तच चालायला लागली आहे बेटा. एकदम टंग ट्विस्ट. पण तुझी स्मरण शक्ती जरा कमी झाली आहे का? तुझी ही जीभ जर अशी चालवलीस ना तर तुझी बहीण आहे ना नेहा, माहित आहे ना, तिचं थोबाड असं उचकटीन, तिच्या घशातून अशी जीभ फासडून काढीन आणि मग ती कागदात गुंडाळून गिफ्ट रॅप करून पॅक करून तुझ्या हातात ठेव. कारण तुला माहिती आहे ना, परसूशी वाकडं तर स्मशानात लाकडं. राधाताई आठवते ना? तसंच मग नेहा, परसूशी वाकडं तर स्मशानात लाकडं. राधाताई आठवते ना? तसंच मग नेहा. चुकलं माझं. नाही सांगणार मी, नाही सांगणार. माझ्या नेहाला काही करू नका प्लीज. चले कामाला कामाला, फुगटचा टाइमपास नाही पाहिजे मला. लॉकर मधली नेमकी टेंडरची फाईल कुठली शोधायचं तुला? हो. आणि त्या फाईल मधले सगळ्या पेपरचे फोटो काढायचे आहेत आणि मला द्यायचे आहेत. अरे हो, काय फोटो काढता येतो ना? ते पण मी शिकवू. हो, पाठवेन मी तुम्हाला. शनिवारच्या आत तुला हे काम करायचं आहे. अँड युअर टाइम स्टार्ट्स नाव. हो, तिला काही कळलंय? नाही, नक्की नाही. हो मी आहे, पण आपल्याला सावध व्हायला पाहिजे.